श्रीनिवास पाटील आणि बाळासाहेब पाटील शरद पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत. महाविकास आघाडीची हॉटेल फोर सीझन मध्ये 2.5 तासापासून बैठक सुरू आहे. शरद पवार सुद्धा या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये उपस्थित आहेत. श्रीनिवास पाटील आणि बाळासाहेब पाटील हे पवारांच्या भेटीसाठी इथे आले आहेत. अधिक माहितीसाठी आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे. कृष्णा, महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे, आंबेडकर आता निघून गेले असले तरी काय नेमकी चर्चा होते आणि आता श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील हे शरद पवारांच्या भेटीसाठी तिथे पोहोचले, काय घडामोडी? निखिल, आपण पाहतो की जवळपास 2.5 तासापासून महाविकास आघाडीची बैठक ही वरळीच्या फोर सीझन हॉटेलमध्ये पार पडते आहे. बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी झालेले होते, मात्र काही वेळापूर्वी पुढच्या कार्यक्रमांसाठी म्हणून ते बैठकीतून बाहेर पडलेले आहेत. मात्र महाविकास आघाडीचे जे प्रमुख पक्ष आहेत त्यांची बैठक अद्यापही सुरू आहे. शरद पवार स्वतः या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आत्ता जी अंतिम चर्चा आहे ती सुद्धा केली जाते. मात्र 23-15-10 एक फॉर्म्युला जो आहे तो सध्या चर्चेमध्ये आहे आणि वंचित बहुजन आघाडीला कुठेतरी 4 ते 5 जागा मिळतील अशी देखील चर्चा मिळते आहे. मात्र 23 जागा या ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. प्रकाश आंबेडकर ज्यावेळी निघाले तेव्हा त्यांनी सांगितलं की वरिष्ठ पातळीवरून तुम्हाला योग्य तो मेसेज दिला जाईल असंही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची ही बैठक संपल्यानंतर महाविकास आघाडीचे प्रमुख नेते माध्यमांशी संवाद साधतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या या जागावाटपाची चर्चा ही अंतिम टप्प्यामध्ये आहे. मात्र मागच्या काही दिवसापासून मॅरेथॉन बैठका पार पडत आहेत. प्रकाश आंबेडकर हे पहिल्यांदाच या बैठकीला आज प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आलेले होते. यापूर्वी सुद्धा काही बैठका झालेल्या होत्या, मात्र वंचित बहुजन आघाडीतर्फे त्यांनी प्रतिनिधी पाठवलेला होता. मात्र आज नक्कीच कृष्णा पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. महाविकास आघाडीच्या जागावाटपा संदर्भामध्ये या ठिकाणी आता सध्या बैठक सुरू आहे. आज शिक्कामोर्तब यावर होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीतून प्रकाश आंबेडकर बाहेर पडले आहेत. श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील पवारांच्या भेटीसाठी इथे पोहोचले आहेत. अजूनही महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे आणि आज या जागावाटपा संदर्भात अंतिम निर्णय या ठिकाणी घेतला जाणार आहे. जागावाटपाचा तिढा आज सुटण्याची त्यामुळे शक्यता आहे. महाविकास आघाडीमध्ये 42 जागांवर तर एकमत झालेलं होतं. पुढच्या 6 जागांसंदर्भात आणि काही जागा अदलाबदली संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे. 9 तारखेला महाविकास आघाडीची पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बैठक होणार आहे. आजच्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर सहभागी झाले होते, मात्र पुढच्या बैठकीमध्ये काही ठरेल असं आंबेडकर यांनी या बैठकीमधून निघताना म्हटलेलं आहे. आता 9 तारखेला महाविकास आघाडीची पुन्हा एकदा बैठक होणार आहे. महाविकास आघाडीची प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बैठक होईल. कृष्णा, 9 तारखेला आता महाविकास आघाडीची पुन्हा एकदा आंबेडकरांसोबत बैठक होणार आहे. निखिल, आपण पाहतो की आज जवळपास 2.5 तासापासून ही चर्चा झाल्यानंतर पुन्हा एकदा 9 तारखेला महाविकास आघाडीची एक बैठक होईल आणि अंतिम जी काही जागावाटपाची चर्चा आहे ती या बैठकीमध्ये केली जाईल. काही जागांबाबत अजूनसुद्धा संभ्रम आहे आणि त्यामुळे त्या जागांमध्ये अदलाबदल होण्याची सुद्धा शक्यता आहे. आज आंबेडकरांनी जवळपास 17 लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरती चर्चा केल्याचं कळतं आणि त्यानंतर आता शरद पवार गट आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या काही जागांमध्ये अदलाबदल करावी अशा पद्धतीच्या सूचनासुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी दिल्याचं कळतं आणि त्यामुळे आज ज्या काही चर्चा झालेल्या आहेत या चर्चेनंतर पुन्हा एकदा 9 तारखेला एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर सुद्धा सहभागी असतील आणि काही जागांच्या बाबत अदलाबदल करून पुन्हा एकदा त्या दिवशी अंतिम चर्चा केली जाईल आणि त्यानंतर आज जी आपण चर्चा पाहतोय त्यानुसार तरी किती जागा कोणत्या पक्षाला द्यायच्या याबाबत ही चर्चा झाल्याचं कळतं आहे. मात्र काही जागा या अदलाबदल होऊन वेगवेगळ्या पक्षाला दिल्या जाऊ शकतात आणि त्यासाठी अंतिम चर्चा ही 9 तारखेला बैठक घेऊन आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे 9 तारखेला ही बैठक कशा पद्धतीने पार पडते आणि आज जी 2.5 तासापासून बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित आहेत आणि त्यामुळे थोड्याच वेळामध्ये ही बैठक संपण्याची शक्यता आहे. जवळपास 2.5 ते 3 तासापासून झालेल्या चर्चेनंतर महाविकास आघाडीचे नेते जागांबाबतचा जो काही तिढा आहे किंवा जी काही चर्चा आहे किंवा आत्तापर्यंत ज्या काही शक्यता वर्तवल्या जात आहेत त्या क्लिअर करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ठाकरे गटाला जवळपास 23 जागा मिळाल्याचं कळतं, म्हणजे तशा पद्धतीची चर्चा झाल्याचं कळतं आहे आणि 15 आणि 10 फॉर्म्युला जो आहे तो शरद पवार गट त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यामध्ये ठरल्याचं कळतं आहे. त्यामुळे थोड्याच वेळामध्ये ही बैठक संपल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते माध्यमांशी बोलणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. प्रकाश आंबेडकर बैठकीमधून बाहेर पडले, मात्र त्यांनी माध्यमांशी फारसा संवाद साधलेला नाहीये. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते तुमच्याशी बोलतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे हा सगळा जो काही फॉर्म्युला ठरलेला आहे तुमच्याकडे येतो या बैठकीसाठी. मात्र सध्या 3 तासांपासून ही बैठक सुरू आहे. 9 तारखेला महाविकास आघाडीची पुन्हा एकदा आंबेडकर यांच्यासोबत बैठक होईल आणि या